दादा तुम्ही या केस साठी एवढे झटताय, सगळं ऐकून राग नाही येत तुम्हाला? मास्तर यांच्यावरती काय रागवायचं? अहो मला त्यांना समजतच नाहीये की ते काय बोलतायत, ते यांच्यावरती काय रागवून उपयोग आहे? अहो मुळात प्रॉब्लेम कुठे माहितीये, त्यांनी ही व्यवस्था आहे असं मान्य केलंय. अहो अशी कुठली व्यवस्था नसते हो, व्यवस्था फक्त चांगल्या कामासाठीच असते. तुम्हाला सांगू का मास्तर, अहो जाती प्रथा हा खूप मोठा तुरुंग आहे, त्याच्यामध्ये जन्माला आलेला माणूस मृत्यूपर्यंत सुटू शकत नाही, सुटणारच नाही. अहो मास्तर या लोकांना यापेक्षा वेगळी व्यवस्था माहितीच नाहीये, त्यामुळे त्यांच्यासाठी हीच सृष्टी आहे. त्यांच्यावर आपण काय राग धरायचा? दादा तुमचं बोलणं ना मला कधी कधी कळतच नाही, की एवढे कसे शांत राहू शकता तुम्ही? मागच्या जन्मी ना तुम्ही संत वगैरे असले पाहिजेत. बघितलं मास्तर, हेच मी तुम्हाला म्हणतोय, तुम्ही जर का मागचा जन्म आहे असं मान्य केलं तर तुम्हाला पुनर्जन्म आहे हे सुद्धा मान्य करावं लागतं, बरोबर? आणि मग सनातनी व्यवस्थेप्रमाणे जन्मजन्मांतरीचा सिद्धांत सुद्धा तुम्हाला मान्य करावा लागतो. त्याच्या सोबत येणारे सर्व गुण दोष, सगळे प्रोज अँड कॉन्स तुम्हाला मान्य करावे लागतात मास्तर. इट इज नॉट दॅट सिम्पल. चुकलं दादा, सॉरी, चूक झाली. इट्स ओके, आपलं नाव पुकारतील कोर्टामध्ये. चला. चला आंबेडकर, मी निघतो, तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला घरापर्यंत सोबत करतो. नाही नाही, मला अजून बरीच कामं आहेत, तुम्ही वा पुढे. मास्तर यांना सोबत करा बरं, मला ना काहीतरी घडणार आहे असं वाटतंय, कारण मगाशी दोन अनोळखी व्यक्ती आहे ना इथे घुटमळत होत्या, कसलं तरी त्यांचं निरीक्षण चालू होतं. खरंय, आजीरावने पण काही माणसं दाखवली जी आपल्या कचेरीकडे बोट करून काहीतरी बोलत होती, काहीतरी ठरवत होती. काळजी करू नका तुम्ही, मी आहे दादांसोबत. लक्ष द्या. दादा 10 वाजत आलेत, आपण निघूया का? नाही मास्तर, मला खूप काम आहेत, तुम्ही वा पुढे. हरकत नाही दादा, तुमची कामं होऊ दे, मग आपण एकत्रच जाऊ. नाही मास्तर, मला अजून मसुदा तयार करायचा आहे, जेदे जवळकर प्रकरण आहे, तुम्ही वा पुढे. नाही नाही, काय दादा, हा खटला सुरू झाल्यापासून ना वातावरण जरा तंग आहे, आणि आज काहीतरी गडबड होईल असं वाटतंय दादा, म्हणून सांगतोय. चला ना. काय गडबड व्हायची ती होऊ दे, आणि दामू आहे माझ्यासोबत, तुम्ही वा पुढे. दादा ऐका ना, दामू आहे म्हटलं ना, वा पुढे मास्तर. बरं दादा, येतो. गुड नाईट. गुड नाईट दादा. हिम्मत असेल तर समोर या, समोर या, चर्चा करा. तुम्हाला काय वाटलं, या एवढ्याशा खड्यांनी आणि या टीसभर रक्तांनी आमचे कार्यकर्ते घाबरतील की काय? समोर या, थांबाय, थांबा. दादा थांब. झालं झालं, काळजी करू नको, मी आहे दामू.
काय लिहिताय हो? आज केसचा निकाल आहे ना आपल्या. जिंकल्यावर बाहेर पडलो की काय बोलायचं ते लिहून काढतो. जिंकलो तर बाजारात तुरी आणि भटभटणीला मारे. अहो जवळकर, केस चालू आहे अजून, निकाल लागलेला नाहीये, लागायचा आहे. पण तो आपल्या बाजूनेच लागणार असं माझं मन मला सांगतंय. भीमरावांनी केस हातात घेतले, मोठा हुशार माणूस आहे, निष्णात वकील आहे, आणि त्यांनाही आपणच जिंकू असा विश्वास आहे. आणखी काय हवं? अहो खोटे नाटे पुरावे आणि भंगड साक्षीदार गोळा केलेत त्या लोकांनी. हो आंबेडकर आहेतच हुशार, पण तो आपटे वकील महावस्ताद आहे हे विसरू नका. डाव कधीही पलटू शकतो. भीमरावांचे विचार आणि त्यांची बाजू मांडण्याची पद्धत माझ्या वाचनात आली आहे. मुकनायकचे काही अंक मी यापूर्वी वाचलेत. भीमराव इतके अचूक मुद्दे मांडतात आणि त्यांची भाषाही उत्तम प्रभाव टाकते. मला खात्री आहे जिदे, भीमराव ही केस जिंकून देणारच. युअर ऑनर, आय वुड लाईक टू टेक द ऑनरेबल कोर्ट्स अटेन्शन इन द मॅटर ऑफ किंग वर्सेस वन मिस्टर जेदे अँड जवळकर. युअर ऑनर, हा खटला आहे डिफमेशनचा, क्रिमिनल डिफमेशन म्हणजेच बदनामीचा. आमचे आशिल जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले आणि छापले आणि त्याच्यामुळे विष्णू शास्त्री चिपळूणकर नामे एका व्यक्तीची बदनामी झाली अशी फिर्याद क्रूम चिपळूणकर यांनी दाखल केली आहे. चिपळूणकर या कोर्टामध्ये हजर आहेत. माझी कोर्टाला विनंती आहे की चिपळूणकर यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवावे. परमिशन ग्रांटेड. तर चिपळूणकर, तुम्ही आता कोर्टाला जे काही सांगणार आहात ते शपथेवर सांगणार आहात हे तुमच्या लक्षात आहे ना? नाही म्हणजे तुम्ही तसं ऍफिडेव्हिट कोर्टाला सादर केलंय, तुम्हाला ते वाचण्याची इच्छा असेल तर वाचून घ्या. त्याची काही गरज नाही. आणि आम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे? आम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतो. आणखी एक विनंती आहे तुम्हाला, इथे मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, कळलं? कायद्याची पुस्तकं मीही वाचली आहेत आणि कुठल्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं ते मला चांगलंच कळतं. आय ऑर्डर यू टू स्टार्ट द क्रॉस एक्झामिनेशन इमिजिएटली. थँक्यू युअर ऑनर. तर चिपळूणकर, मला एक सांगा, माझ्या आशिलांनी लिहिलेलं देशाचे दुश्मन हे पुस्तक तुम्ही नीट वाचलंय? काय बाळभूत प्रश्न विचारताय आंबेडकर? आम्ही सुशिक्षित आहोत, आमच्या विरोधात काहीही लिहायला आणि छापून आणायला काही मोगलाई लागली का काय? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते पुस्तक मी वाचलंय आणि माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली, म्हणून तुमच्या पक्षकारांना आम्ही कोर्टात खेचलं आणि खालच्या कोर्टाने त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टात निकाल लागलाय. तीच शिक्षा कशी अयोग्य हे सिद्ध करण्यासाठी आम्ही इथे सेशन कोर्टामध्ये हे अपील फाईल केलंय. मला एक सांगा, त्या पुस्तकातला कुठला भाग तुम्हाला आक्षेपार्ह वाटतो? अहो ते अख्खं पुस्तकच आक्षेपार्ह आहे. तुमच्या पक्षकारांनी लिहिण्याच्या आधी 100 वेळा विचार करायला हवा होता. मला एक सांगा, हा जो तुमचा राग आहे तो नक्की कशावर आहे? म्हणजे ज्यांनी हे लिहिले त्यांच्यावर आहे का जे लिहिले त्याच्यावर आहे? दोन्हीवर आहे. बर, तुम्ही तुमच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की देशाचे दुश्मन हे पुस्तक माझ्या आशिलांनी लिहिलं आणि त्याच्यामुळे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची बदनामी झाली, बरोबर? बरोबर. मला तसं सांगा, विष्णू शास्त्री चिपळूणकर आपले कोण? बोला बोला बोला. म्हणजे आमचे नातेवाईक आहेत. नातेवाईक आहेत? हो. कुठले नातेवाईक आहेत? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मला काही कारण वाटत नाही. युअर ऑनर, दिस इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. तुम्ही सरळ सरळ कोर्टाचा अवमान करताय चिपळूणकर. यू हॅव टू आन्सर दिस मिस्टर चिपळूणकर. काय उत्तर द्यायला घाबरताय वाटत? याचं कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोर्टासमोर उघडे पडाल अशी तुम्हाला भीती वाटते चिपळूणकर.
मी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या चुलत भावाचा मुलगा आहे. फारच जवळचं नातं आहे हो तुमचं. प्लीज कीप सायलेन्स. आंबेडकर, जे अयोग्य आहे ना त्यावर गप्प बसायला आम्ही हातात बांगड्या नाही भरलेल्या. अहो, योग्य अयोग्य ठरवणारे तुम्ही कोण? मुळात तुम्ही ही फिर्याद दिलीतच कशी? यू हॅव नो लोकल स्टँडिंग. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हरऑल. थँक यू. तुम्हाला ही फिर्याद दाखल करण्याचा अधिकारच नाहीये. तुम्ही कायद्याची पुस्तकं वाचलेत असं तुम्ही म्हणलात ना, मग लोकल स्टँडिंगचा अर्थ समजत नाही तुम्हाला. आता मला असं सांगा, तुम्ही त्यांच्या सोबत राहत होता तो? नाही. युअर ऑन द पॉइंट टू बी नोटेड. फिर्यादी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे सख्खे नातेवाईक नाहीत. त्यांना ही केस दाखल करण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण त्यांना मुळात लोकल स्टँडिंग नाही. तुम्ही आपल्या जागेवर बसू शकता. Your Honor, I would like to submit a judgment on record. Please, Your Honor. Your Honor, Magistrate Courtat, King versus Baburao Phule या मॅटर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची बदनामी करणाऱ्या इसमांना कोर्टाने निर्दोष मुक्त केले होते, कारण ते त्यांचे सख्खे नातेवाईक नव्हते. आणि त्याच कोर्टाने युअर ऑनर माझ्या आशिनांना मात्र शिक्षा सुनावलेली आहे. युअर ऑनर, मला एक कळत नाही, तेच कोर्ट दोन वेगवेगळे न्याय कसे देऊ शकतात? त्यामुळे माझी या कोर्टाला विनंती आहे की माझ्या आशिलांविरुद्ध सगळे आरोप त्यांनी रद्द करावेत आणि माझ्या आशिलांना निर्दोष मुक्त करावे. म्हणून कसं वाटलं आर्ग्युमेंट? आंबेडकर अप्रतिम. हो ना, आपण जजमेंट तर अगदी योग्य फाईल केलंय. बघू आता कोर्ट काय ऑर्डर करते. बघूया. After perusing all the evidence on record and the judgment passed by the lower court, I have come to the conclusion that the complainant has no right whatsoever to file this complaint. Further, the judgment produced by the opponent on record also shows that the decision of the Honorable Court has not been challenged. In view of the circumstances, the complainant has failed to prove that the opponent, by writing the book, has caused any defamation. Hence, the court finds the opponent innocent and orders their release immediately. Congratulations. अहो जेधे जवळकर अभिनंदन, कोर्टाने तुमची निर्दोष मुक्तता केली आहे. बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा, बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा.
बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा, 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 बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा। आंबेडकर, माझा अजूनही विश्वास बसत नाही की आपण ही केस जिंकलोय। तुमच्यामुळेच आम्ही या तुरुंगातून बाहेर पडू शकलोय। मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। ही ऑर्डर आपल्या फेवर मध्ये होणार ह्याची मला खात्री होतीच। आंबेडकर, तुम्ही आम्हाला वाचवलं, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात, म्हणूनच हे सारं शक्य झालं। हा विजय सर्वस्वी तुमचा आहे। नाही 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 नाही, हा सर्वस्वी विजय माझा नाहीये, हा आपल्या ब्राह्मणेतर चळवळीचा विजय आहे। तुम्हाला आठवते ही केस मी माझ्या हातात का घेतली होती? तर ती मी याच कारणासाठी घेतली होती की आपली ही चळवळ पुढे जाईल, आणखी वाढेल, म्हणून घेतली होती। आठवते? हो, पक्का आठवत, आणि तुम्ही तुमचा शब्द पाळलात, आभारी आहोत। आम्ही आमच्या चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने तुमचे आभार मानतो। बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो, बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो, बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो। आणि हा आंबेडकर, तुम्हाला इथून पुढे कसली गरज भासली तर आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्या खांद्याला खांदे देऊन उभे राहू। आणि हा, इथून पुढे तुम्ही मला तुमचा सख्खा भाऊ समजा। चला तर मग आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची चळवळ पुढे नेऊया। चला। बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो, बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो, ब्राह्मणेतर चळवळीचा विजय असो, ब्राह्मणेतर चळवळीचा विजय असो। वा वा भीमराव, गाजवलं। अहो, तुमच्यामुळे आपण खटला जिंकलो, जे दे जवळकरांची सुटका झाली, आमची लाज राखलीत। अहो, तुमच्यामुळे चळवळीला बळ आलं भीमराव। अहो, काही छक्काच युक्तिवाद केलाय, फिर्यादी पक्ष गारद। अहो पाटील, सगळं कौतुक इथेच करणार आहात का? या घरात या ना। नको नको आंबेडकर। अहो, त्याचं काय, तुमची घरापर्यंत सोबत करायची आणि वाटत बामणांनी त्रास देऊ नये म्हणून खबरदारी घ्यायची, असं काम सोपवलं होतं। ते काम पार पडलं। अहो, त्यानिमित्तानं तुमचा सहवास घडला, हाता निरोप घेतो। तुम्ही निवांत आराम करा, येऊ मग। या, चला। साहेब, तुम्ही केस तर जिंकलीच जिंकली, पण लोकांची मन बी जिंकली बघा। लय झाक झालं, काहीतरी गोडा धोडाच केलं पाहिजे ना, काय करू बोला। रमा, ही केस ज्या वेळेला मी पहिल्यांदा हातात घेतली होती ना, तेव्हा मला खात्रीच होती की आपण ही केस जिंकणारच होत। पण त्यांची बाजू मांडताना चांगलीच कसोटी लागली बरं का। ते शेवटचं जे आर्ग्युमेंट ना, ते चांगलं झालं म्हणून निकाल आपल्या फेवर मध्ये लागला आणि जेदे जवळकर सुटले। खरंय बघा, म्हणजे साहेब आता कसं, लोकांनी डोळे झाकून त्यांची घाराणी तुमच्या मुरं मांडावी आणि तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी ख्याती पसरणार बघा समधीकडे। आणि मग अशीच आशिलांची रीग लागत राहील आणि तुम्ही मला विसरून जाल ना। प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा।